सामाजिक विषमतेच्या विरोधात आणि त्या विषमतेच्या निमित्तानं निर्माण होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात प्रचंड ज्वलंतपणे आणि आक्रमकपणे लढायला उतरली ती दलित पँथर या दलित पँथरमध्ये अनेक युवक त्यावेळेला आपलं घर दार आणि सगळ्या आश आशा आकांक्षा आणि घरातलं सुख सोडून समाजासाठी आणि होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात लढायला उतरले होते रिझर्व्ह बँकेसारखी नोकरी अतिशय सुखदायी नोकरी सोडून मुवमेंटमध्ये उतरणारे अविनाशजी महातेकर आपल्यासोबत आहेत खरं तर तुम्ही दलित पँथरसारख्या संघटनेत होता सामाजिक संघटनेत काम करत असताना एवढा कसा विचार आला की हे सगळं एकतर पहिल्या पिढीतले नोकरी मिळवणारे तुम्ही घरातले असताना नोकरी सोडून ब सगळा क भविष्याचा कसलाही अंदाज नसताना का कसलेही शाश्वती नसताना तुम्ही यात उतरला काय ती ताकद होती ही माझ्या मते एक माझ्यावर झालेले घरातले संस्कार आईवडिलांचे संस्कार नंतर जे काही माझ्या वडिलांचे वगैरे मित्रमंडळी होती त्या लोकांचे आदर्श समोर अशा सगळ्या गोष्टीतून सातत्यानं आंबेडकरी चळवळीत काम करायचं अशी एक माझी स्वतःची एक म माझं मन असं एक स्वतःचं तयार झालं आणि मग त्याच्यामध्ये योगायोगाने दलित पंथरपासून त्याची सुरुवात झाली सुरुवातीच्या काळात आम्ही मागासवर्गीय विद्यार्थी होते शाळे शाळा कॉलेजमध्ये असताना विशेषतः कॉलेजमध्ये असताना पुण्यामध्ये मी होतो आणि मागासवर्गीय जे विद्यार्थी होते त्यांची एक आम्ही संघटना बांधली होती त्यावेळेला जो प्रमुख प्रश्न होता तो आम्हाला स्कॉलरशिप मिळण्याच्या संदर्भातला होता फ्रीशिप मिळण्याच्या संदर्भातला होता आणि पुणेभरातून बेग त्या विद्यार्थी सगळे एकवटले होते त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रांतातले देखील तिथं विद्यार्थी होते तर ही शालेय जीवनातली हे गोष्ट आहे त्यावेळेला हे सगळं केलं नोकरीनिमित्तानं नंतर मुंबईमध्ये मी आलो मुंबई मला तशी फारशी परिचित नव्हती पण त्या दरम्यानची जी एक अस्वस्थता होती ती अस्वस्थता निश्चितच अनेकांच्या मनात होती ती माझ्या एकट्याच्याच नव्हे तर तरुणांनाच एकूण तरुणाईच त्याच्यामध्ये करपून चाललेली ता होती त्याचं कारण असं होतं की सत्तावन्नच्या बा छप्पन साली बाबासाहेब गेल्यानंतर रिपब्लिकन पक्ष जेमतेम एक वर्ष टिकला आणि सत्तावन्नपासून रिपब्लिकन पक्षामध्ये जी मातब्बर लोकांची गटबाजी सुरू झाली त्यातून त्याचं राजकीय ब बळदेखील कमी होत गेलं त्याची पॉप्युलरिटी कमी होत गेली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या बाबासाहेबांच्या हयातीतच ज्या ज्या लोकांनी रिपब्लिकन पक्षामध्ये काही स्थानं आपल्या ताब्यामध्ये घेतलेली होती त्या लोकांच्या व्यतिरिक्त इतर कुणालाही त्या ठिकाणी संधी नव्हती मरगळ आली होती रिपब्लिकन पक्षाला आणि त्यामुळं तरुण जो वर्ग होता हा तरुण वर्ग कुठल्याही प्रकारच्या सामाजिक कामामध्ये आघाडीवरती दिसत नव्हता त्याला एकतर स्वतंत्ररित्या काही करता येत नव्हतं आणि मग इतर पक्षांच्याकडे ज्यांना फारच गरज वाटत होती ते इतर पक्षांच्याकडे संघटनांच्याकडे विशेषतः हे लोक आकर्षित झालेले होते मुलं आपली आकर्षित झालेली होती त्या दरम्यानची ही दलित पँथरची उत्पन्नाची किंवा निर्मितीची ही त्या त्या प्रसंगाचा तो प्रसंग आहे साधारणपणे तो या वेळेला दलित पॅनथरने आम्ही भूमिका घेतली त्या, त्या, त्या दरम्यान अत्याचाराची संख्या वाढत चाललेली होती म्हणजे दलितांच्यावरती अत्याचार होत होते ठिकठिकाणी थीक परंतु मी हे अगदी जबाबदारीनं सांगतो की त्यावेळेची वर्तमानपत्रं या बातम्या छापत नव्हते जे प्रस्थापित वर्तमानपत्र आहेत किंवा जे वाचल वाचले जातात विशेषतः आपल्या लोकांच्यामध्ये वाचले जातात ते हे बातम्या छापत नव्हते दलितांचा स्वतःचा असं कुठलंही वर्तमानपत्र हा प्रकार त्यावेळेला नव्हता आणि बातम्या ह्या छापल्या जात नव्हत्या एकाएकी त्यावेळेला दैनिक मराठा आणि दैनिक नवाकाळ यांनी या बातम्या छापायला सुरुवात केल्या आणि त्यामुळं मोठमोठ्या अत्याचाराच्या बाहेरगावच्या खेडेगावातल्या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्राबाहेरच्या देखील या बातम्या येऊ लागल्या आणि त्याने एक प्रचंड मोठी अस्वस्थता तयार झालेली होती या अस्वस्थतेच्या बळावर दलित पँथरची निर्मिती झाली असं मी स्वतः मानतो अलीकडच्या काळामध्ये दोन गोष्टी मी पहिल्यांदा या ठिकाणी स्पष्ट करतो की पहिली गोष्ट दलित पॅनथरच्या या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्तानं पॅन्थरवर भरपूर चर्चा होत असताना जे त्याच्यामध्ये आघाडीवरती राहून चर्चा करतात त्या एकाचाही पॅन्थरशी काही संबंध नाही आणि त्यामुळं मूळ मुल घटना कशा घडत गेल्या किंवा को काय काय होत गेलं हे सगळं बाजूला राहतं आहे आणि ते सांगतायत की पॅनथर लोकांच्या समोर जाते आणि लोकांना आता जी नवीन पिढी आहे त्या नवीन पिढीला याच्यातलं फारसं माहिती नाही आणि त्यामुळं त्यांचा एक त्या त्यांचा एक दिशाभ्रम करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होतो ही एक गोष्ट याच्यामध्ये आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की दलित पॅनथरचं दलित पॅनथरचे जे काही लोक अस्तित्वात आहेत आज म्हणजे समजा का काम करीत असताना पॅन्थरचं नेतृत्व तयार झालं योगायोगाने मी देखील त्या नेतृत्वाचा एक घटक होतो पा एक पंच नेते म्हणून जे काय ओळखले जायचे त्याच्यामध्ये मी होतो राजा ढाले नामदेव ढसाळ झवी पवार भाई संगारे आणि मी स्वतः असे आम्ही ही विख्यात गोष्ट आहे ख्यातीप्राप्त गोष्ट आहे ही काय अशी कोणी कथा म्हणून केलेली गोष्ट नाही आहे त्यापैकी आज झवी पवार आणि मी हयात आहे दुर्दैवाने जवी पवाराने त्या न्या पॅन्थरच्या तारखेचा वाद घातलेला आहे आणि त्यामुळं तारखेचा म्हणजे ते कधी स्थापना झाली कोणी स्थापना केली अशा वादामध्ये जवी पवार अडकल्यामुळे मग ते जवी पवार देखील थोडे बाजूला झालेले आहेत मी स्वतः असं मानणार आहे की ती तारखेचा तिचा कोणत्या तारखेला तिची स्थापना झाली आणि कुठल्या घटकेला झाली आणि कुठल्या मुहूर्तावर झाली याला तसा फार मोठा अर्थ आहे अशातला भाग नाही आहे मुद्दा असा आहे की ज्या वेळेला अत्याचाराचा संपूर्णपणे पसारा असा वाढत चाललेला होता खोरपणे लोक अगदी दलितांच्यावरती अत्याचार करत होते त्यांना कुठलीही कुठल्याही प्रकारची भीती उरलेली नव्हती त्या दरम्यान काही तरुण एक संघ भूमिका घेऊन उभे राहतात मग भले तिला दलित नाव देऊ किंवा आणखीन काय नाव देऊ भूमिका घेऊन उभे राहतात प्रत्यक्ष ते मैदानात येऊन उतरतात शत्रूशी सामना करतात आणि स्वतःची दहशत बसवतात दलितांच्या या अत्याचाराच्या विरोधातून मुक्तीचा एक मार्ग ते शोधून काढतात बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गावरती साऱ्या समाजाला आणतात ही सगळ्यात मोठी गोष्ट होती असं मला वाटतं खरं तर त्यावेळेला एक तर कफल्लक होते सगळे तरुण खूप मोठा आर्थिक स्रोत नव्हता स की समोर भविष्यानी ट् क्लॅरिटी नव्हती काही तरी पण याच्यात उतरले आणि शिवाय एक भूमिका घेतली अगदी जागतिक लढ्यात उतरणाऱ्या ब्लॅक पॅन्थरशी नातं जोडलं ह्या वेळची ती कशी घुसळण होती वैचारिक घुसळण कशी होती आणि त्यातनं कसं टोक निघत होतं की या इथले प्रश्न जागतिक प्रश्नाशी कसे जोडावेत याच्यामध्ये मी प्रामाणिकपणे सांगतो की आमच्या डोक्यात हे संपूर्ण असं जागतिक स्तरावरती वातावरण घेऊन जावं अशा प्रकारचं आमच्या डोक्यामध्ये काही प्लॅन नव्हतं परंतु आम्ही प्रत्येक इतके सतर्क राहून ज्या ज्या ठिकाणी अत्याचाराच्या घटना घडत होत्या चा, त्या त्या ठिकाणी आम्ही धावून जात होतो आमच्या जाण्यामुळं तिथल्या गावातल्या गावा लोकांना गावाखेड्यातल्या लोकांना मुलांना धैर्य मिळत होतं ते संघटित होत होते आम्ही त्यांना दिशा दाखवत होतो आणि आम्ही लढ्याचा बिनधास्त असा तो मार्ग स्वीकारलेला होता त्या मार्गावरून आम्ही ते सगळं लढा करत होतो याचा परिणाम बघता बघता संपूर्ण महाराष्ट्रभर दलित त्यांथरचा प्रसार झाला माहिती झाली लोकांना गावागावातल्या लोकांना आपण मुलांना आपण त्याच्यामध्ये काम करावं असं वाटू लागलं मग आम्ही देखील एक संघटनात्मक विचार करून त्याच्या छावण्या आम्ही सुरुवात केल्या म्हणजे आम्ही शाखा किंवा हे म्हणत नव्हतो छावण्या म्हणत होतो म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी छावण्या झाल्या तशा गावोगावी छावण्या झाल्या एवढंच नव्हे तर महाराष्ट्राबा बाहेर संघटितरित्या पहिल्यांदा गुजरातमध्ये दलित पॅन्थर गेली स्वतः राजा ढाले आणि मी स्वतः आम्ही गुजरातमधल्या त्या एका प्रचार सभेला गेलो आणि तिथं स्थापना झाली त्याची गुजरातच्या गव्हर्नरांच्या बंगल्यावर जे काय त्या गुजराती लोकांच्या मागण्यांचं निवेदन होतं ते निवेदन आम्ही त्या ठिकाणी ठोकलं पण गुजरातच्या पोलिसांना देखील निर्णय करता येत नव्हतं की आम्हाला अडवायचं पकडायचं की थांबवायचं काही करता येत नव्हतं आम्ही ते त्याचे फोटो आज देखील उपलब्ध आहेत ते गव्हर्नरच्या बांगल्यावरच्या दारावरती आम्ही ते, ते ठोकलं निवेदन आणि त्याचा परिणाम असा झाला की गुजरातमध्ये देखील दलित पॅन्थर चांगल्या प्रकारे फोफावत गेली ते लोक गुजरातीमध्ये त्याला दलित फिफडो असं बोलायचे तर अशा प्रकारे तिथं झालं त्याच्या पाठोपाठ उत्तर प्रदेशसारखा जो एक देश आहे प्रांत आहे त्या प्रांतामधून देखील ताबडतोबीनं रिस्पॉन्स मिळाला जा जा त्या चा, चा तर अशा प्रकारे या सर्व राज्यातून ज्या वेळेला रिस्पॉन्स मिळाला त्यावेळेला या साऱ्या घटना ह्या महाराष्ट्राबाहेरच्या महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून तर बाहेर गेल्याच गेल्या पण देशाच्या सीमा ओलांडून देखील बाहेर गेल्या त्यावेळेला भारत सरकार युनोमध्ये देशाच्या सामाजिक परिस्थितीविषयी सातत्यानं चुकीची माहिती देत होती आमच्या देशामध्ये सामाजिक विषमता संपली अशा प्रकारचे विधान ते सातत्यानं तिथं करत होते पण आणि त्याला ते दाखला देत होते की संविधान प्रस्था जे प्रस्थापित झालेलं आहे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे काही विचारांचे थोडे दा दोरे होते त्याचा उपयोग करून ते असे भासवत होते की आमच्याकडची संपूर्ण जाती आता सामाजिक विषमता ही संपलेली आहे मी आर्थिक विषमतेवर बोलतच नाही सामाजिक विषमता ही संपलेली आहे अशा प्रकारचं भासवत होते त्यावेळेला जेव्हा दलित त्याथेरच्या या सगळ्या हालचाली पाहिल्या त्यावेळेला देखील भारताला प्रश्न विचारलेला होता की तुमच्या सामाजिक आवा विषमता जर संपलेली आहे तर मग हे काय चाललेलं आहे म्हणून हा प्रश्न त्यांनी विचारलेला होता आणि याचं कारण असं झालं की संपूर्ण देशाबाहेर जिथं जिथं म्हणून अशा प्रकारची विषमता आहे तिथं आमच्यापेक्षा उग्र संघर्ष आधी होत होता आणि त्यामुळं त्या, त्या लोकांनी आमच्याशी संपर्क साधला एक उदाहरण देतो की प्रसिद्ध क्रिकेटपटू विविन रिचर्ड हे दुसऱ्या नंबरचे फलंदाज होते स उपकॅप्टन वगैरे होते वेस्ट इंडिज संघाचे ते भारतात आल्यानंतर त्यांनी आमची भेट घेतली आणि त्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला की आम्ही काय करत आहोत म्हणून आणि या याच्यावरती त्यांनी आम्हाला अनेक प्रश्न विचारले आणि त्याच्यानंतर त्यांनी मदतीचा एक स्रोत देखील आम्हाला दिला तर अशा प्रकारे दे परदेशामधील लोकांना देखील याचं एक विशेष वाटत होतं आणि ते आमच्याकडे समजून घेत होते आमच्याशी बोलत होते मला आता नाव नीट आठवत नाही आहे परंतु एक आ, निग्रो मुलगी ही आम्हाला भेटायला आलेली होती आणि तिनं तर इतके बेसिक प्रश्न तिने आम्हाला विचारले की तिनं विचारले तुम्ही संघर्षाची भाषा करता आणि मग तुम्ही संघर्ष कसा करणार आहात तुमच्याकडे काय हत्यारं आहेत तर त्यावेळेला आम्ही कसं बसं सांगितलं बा काय हत्यारं आमच्याकडे घरगुती जी काय असतात साधनं ती हत्यारं वगैरे ती म्हणाली तसं नाही तुम्ही मग रिव्हॉल्व्हर किंवा हे काय घेणार आहात का काय खरेदी करणार आहात का त्याच्यासाठी निधी कसा आणणार आहात कसं करणार आहात असले प्रश्न तिने आम्हाला विचारले hmm. आणि तिला देखील आमच्या या सगळ्या गोष्टींचं प्रचंड कौतुक होतं मी आणि जवी पवार त्या आमच्या दोघांची तिनं भेट घेतलेली होती राजा ढालेंची नंतर भेट घेतली होती तर अशा प्रकारे परदेशातल्या लोकांनी सुद्धा याच्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली कारण हा केवळ भारतातल्या समाजव्यवस्थेच्या विरोधातला प्रश्न राहिला नाही तर तो एकूणच समतेच्या संदर्भातला प्रश्न म्हणून पसरत गेलेला होता खरं तर बाबासाहेबांनी एकोणीसशे छप्पनला बौद्ध धर्माची दीक्षा दिली सगळे तुम्ही बाबासाहेबांच्या वैचारिक वारसदार होतात अशा वेळेला हातात काठ्या घेणं शस्त्र घेणं आणि त्याला उत्तर देणं संविधानिक मार्गाच्या ऐवजी हे देणं तुम्हाला का जवळचं वाटलं जवळचं वाट महा पहिल्यांदा असं सांगतो एक चांगला प्रश्न विचारला पहिल्यांदा असं सांगतो की हे न खरी गोष्ट आहे की आम्ही या प्रकारच्या भूमिका घेतलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर त्याच्याही पुढे जाऊन सांगतो की आमच्या ज्या स्लोगन्स होत्या पक्षाच्या ज्या घोषणा होत्या त्याच्यामध्ये ऊट दलित भुके कंगाल असं प्रकारचं एक आवाहन आम्ही दलितांना करीत असताना ऊट दलिता भुके कंगाल बंदुकीला हात घाल अशा प्रकारच्या आमच्या घोषणा होत्या त्याचबरोबर आमची एक महत्त्वाची घोषणा एक अशी असायची की अबाउट टन अबाउट टन महार बटालियन अबाउट टन आणि महार बटालियन एक त्यावेळेला लढा लढत सा, होती सैन्य लढत होतं त्याच्यामध्ये बरेचसे महाराष्ट्रातले लोक सैनिक म्हणून गेलेले होते त्यांना हे एक प्रकारचं आम्ही आवाहन करत होतो हे सगळं करीत असताना तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आम्हाला काही लोक अतिशय सुज्ञपणे बिचकत बिचकत पण आम्हाला प्रश्न विचारायचे किंवा बा आपण धर्मांतर केलेलं आहे आणि त्यामुळं आपण हे याची भाषा का करतो हिंसेची भाषा का करतो त्यावेळेला आम्ही उत्तर असं द्यायचो की गरजेपोटी केलेली हिंसा ही हिंसा ठरत नाही असं बुद्धाच्या तत्त्वज्ञानात आहे आम्ही आपलं सांगायचो की गरजेपोटी केलेली हिंसा ही हिंसा ठरत नाही आणि ज्या वेळेला आम्हाला आमच्या संरक्षणाची आमच्या आईच्या संरक्षणाची बहिणीच्या संरक्षणाची गरज पडते त्यावेळेला जर आमच्या पुण्यात हि हिंसा हा पर्याय असेल तर आम्ही तो हिंसेचा वापर करणार अशा प्रकारचं आम्ही उत्तर द्यायचो mm. परंतु एकच त्यातलं महत्त्वाचं आहे की आक्रमकपणा हा जर जागवण्याचं काम होतं हे याच्यातून मोठ्या प्रमाणावरती झालेलं होतं मी थोडंसं एक तुम्हाला उदाहरण देतो याच्यामध्ये की ज्या वेळेला ते आमचं म अबाउट टन अबाउट टन महार बटालियन अबाउट टन ही स्लोगन आली त्यावेळेला सगळे राज्यकर्ते भांबावलेले होते एक तर पहिली गोष्ट म्हणजे काय होती की त्यावेळेला फार असे कायदे नव्हते की अशा प्रकारचा लोकांचा विद्रोह हा कुठल्या कायद्यात बसवून त्यांना जेरबंद करायचं हे काय फार कायदे नव्हते त्यामुळे जे काय दोन चार कायदे होते त्यांच्या अंतर्गत आम्हाला अटक केली जायची आमच्यावरती आरोप ठेवले जायचे आम्ही मेणबत्तीचा मोर्चा काढलेला असायचा तर त्यावेळेला आम्हाला ज्या वेळेला कोर्टात उभे करायचे न्यायमूर्ती विचारायचे व काय होतं तुम्ही का म्हणून पोलीस व्हॅन जाळत होता तर आम्ही म्हणायचो पोलिस व्हॅन जाळायचा काय संबंध आहे आम्ही आमच्या मागणीसाठी म्हणून मेणबत्तीचा मोर्चा काढला मग पोलीस त्या न्यायमूर्ती त्या पोलिसांना झापायचे तर अशी त्यावेळेला परिस्थिती होती आणि त्यामुळं नेमके काय काय यांना काय कशामध्ये हे करावं किंवा समजून घ्यावं हा प्रयत्न पहिल्यांदा महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री त्यावेळेला वसंतराव नाईक होते आणि शरद पवार जे आजचे मोठे नेते आहेत ते त्यावेळेला गृहराज्यमंत्री होते पहिल्यांदाच आणि त्यावेळेला त्यांनी आम्हा लोकांशी संपर्क साधला आणि एक आमची बैठक त्यांनी म मुख्यमंत्री वसंतराव नाईकांशी घडवून आणली त्या बैठकीला ज्या वेळेला आम्हाला पोलिस व्हॅनमधून नेण्यात आला आम्ही पाच जणं होतो राजा नामदेव भाई जवी आणि मी असे आम्ही पाच जणं होतो आम्ही ज्या वेळेला त्या बैठकीला गेलो त्यावेळेला आता मला आठवत नाही कुठल्याशा हॉलमध्ये सा भवनाच्या तिथे पण मोठ्या हॉलमध्ये ते होतं पहिल्या रँकेमध्ये आम्ही पाच जणं बसलो होतो आमच्या पाठीमागे शे दीडशे सरकारी अधिकारी हातामध्ये पॅड आणि पेन्सिल घेऊन तयारीत होते आणि एवढे ते घाबरून आमच्याकडं बघत होते की आम्ही म्हणजे कोणीतरी असे मोठे आलेलो आहोत असे म्हणजे वाघं आलेलो आहोत अशा याच्यातून ते बघत होते वसंतराव नाईक ज्या वेळेला येऊन बसले त्यावेळेला त्यांनी आल्यानंतर त्यांनी ते त्यांचा ते पाईप ओढायचे ते तो पाईप त्यांनी शिलगवला आणि आम्हाला सांगितलं की बा बोला काय बोलत आहे काय तुमचं म्हणणं आहे मांडा त्यावेळेला राजा ढालेने त्यांना विचारलं की सरकार महात्मा फुल्यांचं वाङ्मय छापणार आहे हे खरं आहे का त्यावेळेला ती घोषणा झालेली होती हे खरं आहे का वसंतराव नाईक जर असे गडबडले त्यांनी तो पाईपचा पुन्हा एक असा झाड झटका मारला आणि मग त्यांनी सांगितलं हो खरं आहे mm. मग राजाने दुसरा प्रश्न विचारला की बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं आणि त्यांचं लेखन mm. आणि त्यांचे विचार हे हे छापणार आहेत याचे ग्रंथ काढणार आहेत हे खरं आहे का mm. यालाही त्यांनी सकारात्मक उत्तर दिलं की हो हे खरं आहे आणि मग उसळून राजा ढाले म्हणाला की जर तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे आणि ज्योतिबा फुल्यांचे विचार प्रकाशित करता याचा अर्थ हा तिसरा प्रश्न त्याने हा विचारला की याचा अर्थ हे दोन महापुरुषांचे विचार सरकारला मान्य आहे तुम्हाला मान्य आहे हे खरं आहे खर का हे खरं आहे का तर त्यावेळेला ते त्याला देखील त्यांनी होकारार्थी उत्तर दिलं आणि मग त्याच्यानंतर राजा ढाले उसळून म्हणाला की जर सर सरकारला बाबासाहेब आंबेडकर आणि ज्योतिबा फुल्यांचे विचार मान्य आहेत मग ते आमच्यावरती खटले का भरतात आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्यावरच काम करतो बाबा ज्योतिबा फुल्यांच्या विचारांच्यावरच काम करतो मग आमच्यावरती खटले का भरता तर याचा अर्थ सरकार बाबासाहेब आणि ज्योतिबा फुलांच्यावर खटले भरत आहेत असा होतो तर अशा प्रकारचं जे केलेलं होतं ते त्यावेळेला फारच गाजलं त्यावेळेला अशी फार प्रसिद्धीची व्यवस्था न नव्हती तरी देखील हे फार याची एक दहशत अशी बसली माझा मुद्दा या ठिकाणी असा आहे की वैचारिक पातळीवरती देखील आमच्या बाजूने अतिशय सुसंबद्ध असा प्रतिवाद केला जायचा म्हणजे राजा ढालेचा कल तर बुद्धिझमकडे होताच हे सर्वश्रुतच आहे नामदेव ढसाळ देखील त्याच्यामध्ये तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्याचे प्रश्न घेण्याच्यासाठी म्हणून काम करणाऱ्यांच्यापैकी एक होता त्याच्यानंतर या अर्थव्यवस्थेवरती देखील त्यावेळेला एक पुस्तिका प्रकाशित झालेली होती तर अशा प्रकारे या सगळ्या माध्यमातून आम्ही गेलेलो आहोत पण खरं तर तुम्ही मुळात बुद्धिजीवी होता इथं रस्त्यावर लढणारे नव्हता पण तरीही रस्त्यावर लढत असताना लोकांचा कसा रिस्पॉन्स होता आणि दंगलीमध्ये दंगली झाल्या दंगली अनेक अनेकदा आणि अनेकदा पोलिसांनी ने, नेते म्हणून तुमच्यावर प्रचंड त्रास देण्याचा प्रयत्न केला तो काळ कसा होता आणि त्या काळात तुम्ही क का, कसा मार्ग काढला मी अतिशय अभिमानाने एक गोष्ट बोलत असतो की आपल्याकडे एक अशी म्हण आहे की प्रत्येक बाईला वाटतं की आपल्या घरी शिवाजी आपल्या पोटी शिवाजी जन्माला यावा परंतु तिला एक असं वाटत असतं पण तो शिवाजी माझ्या घरी नको शेजारच्या घरी जन्माला यावा योगायोगाने आंबेडकरी चळवळीतल्या ज्या माता आहेत त्यांना सतत असं वाटायचं आहे की माझ्या पोटी बाबासाहेब जन्माला यावेत आणि ते माझ्याच घरामध्ये जन्माला यावेत मी त्यांना जन्म देईल तर अशा एका भूमिकेतून त्यांनी म्हणजे कोणीही मायबापांनी आपला मुलगा दाबून घरात बसवला नाही तर उलट घरात जो लपून बसत होते त्याला ते रस्त्यावर आणून सोडत होते की जा त्यांच्यामध्ये सामील हो जा पॅन्थरमध्ये सामील हो लाव इथे पॅन्थरचा बोर्ड लाव इथं पॅन्थरचा झेंडा तर अशा प्रकारे तेच प्रोत्साहित करीत होते तर हे वातावरण खूपच चांगलं माझ्या मते त्यावेळेला असं होतं लोकांचं आणि त्या, त्या वातावरणाच्या जोरावरती अक्षरशः खरी गोष्ट आहे की जरी मुलं आपले मॅट्रिकपर्यंत जात होती दहा द एस एस सीपर्यंत जात होती त्याच्यानंतर कॉलेजची एक दोन वर्ष करत होती अनेक मुलं कॉलेजमध्ये होते तो एक भाग वेगळा आहे जे कॉलेजमध्ये होते हॉस्टेलमध्ये जे राहत होते मग मुंबईसारख्या ठिकाणी दोन तीन जे हॉस्टेल्स आहेत त्या हॉस्टेलमध्ये हॉस्टेलमध्ये ही सुरुवात झालेली होती या विद्यार्थ्यांचा भरणा झालेला होता मोठ्या प्रमाणे विद्यार्थी सुशिक्षित विद्यार्थी वगैरे हे याच्यामध्ये सामील झालेले होते आणि या सगळ्या विद्यार्थ्यांच्या समोर रोजीरोटीचा प्रश्न असताना देखील त्यांचं प्रथम प्राधान्य जे होतं म्हणजे अनेक मला त्यावेळेला आठवतात एअर इंडियामध्ये नोकर भरती निघाली त्याच्यामध्ये मग आपले काही लोक लागले पण ते फावल्या वेळामध्ये आमच्याबरोबर फिरायचे आमच्या मागे मागे फिरायचे तर अशा प्रकारे होतं सगळं पण एक गोष्ट सांगतो मी की पॅनथरच्या दबावापुठे म्हणजे खरं तर शेड्यूल कास्ट uh, यांना नोकरीमध्ये प्राधान्य किंवा टक्केवारी देण्यात यावी हा या प्रकारच्या सूचना ह्या साधारणपणे सत्तावन्न अठ्ठावन्न साली आलेल्या होत्या hmm. परंतु याची अंमलबजावणी कोणी करत नव्हती hmm. ज्या वेळेला पॅन्थरचा उदय झाला त्यावेळेला ह्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आणि मग त्याच्यानंतर या सरकारी नोकऱ्या लोकांना मिळायला सुरुवात झाली एक दरवाजा तो खुला झाला हा सरकारवरती एक प्रकारचा दबावच आमच्या बाजूने आलेला होता पण तुमचा जो प्रश्न आहे की आमचे पालक आई वडील किंवा कोणी आम्हाला याच्यापासून रोखत नव्हते जा पॅन्थरचं काम करण्यापासून रोखत नव्हते त्याचं कारण असं होतं की आंबेडकरी चळवळीला गतिमान करण्याचं काम आमच्याकडून घडत चाललेलं होतं त्या काळात प्रामुख्यानं दलित पॅन्थरला जे बाबासाहेब नेहमी म्हणायचे की जे जलसाकार आहेत कलावंत आहेत त्यांचा सपोर्ट आपल्या मुवमेंटला होतो दलित पॅन्थरला या सगळ्या मुवमेंटचा कसा उपयोग झाला त्या काळात खरं तर बरोबर आहे ते की कलावंत देखील आमच्या या घटनेकडं आकर्षित झाले आणि कलावंतांनी देखील चांगल्या गाणी त्यावेळेला अतिशय चांगली गाणी त्यांनी रचली आणि ती गाणी देखील लोकप्रिय झालेली होती उदाहरणार्थ ज्या वेळेला राजा ढालेंनी गीतेचं दहन केलं तर त्याच्यानंतरचं गाणं एक असं चांगलं गाजलेलं होतं राजा ढालेंनी गीता जाळली या अर्थाचं असं ते गाणी त्यांनी रचली आणि गा त्या गाण्यातून नित। देखील पॅनथर पोचवायचा प्रयत्न केला आणि खरं म्हणजे त्याला लोकांचा पण एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद यायचा म्हणजे आत्ताशा बाबासाहेब आंबेडकरांची जयंती किंवा तत्सम पक्षांच्या सभांच्या बाबतचा पायंडा असा आहे की सुरुवातीला दोन तीन तास ती गाणी व्हावी लागतात त्या त्या गाण्याला जमता। लोक जमतात त्यावेळेला मग आमच्या सभा होतात पण पूर्वी याच्या उलट होतं पूर्वी लोक आम्हाला ऐकायला जमलेले असायचे आमची चढत्या क्रमानं पाच जणांची भाषणं व्हायची आणि त्या भाषणांच्यामध्ये त्या त्या भाषणांच्या नंतर लोक एवढे खरं तर हे झालेले असायचे की एखाद दुसरंच गाणं कोणी गायलं तर ते त्याला दाद द्यायचे पण भाषणांचाच प्रभाव जास्त असायचा हे होतं त्यावेळेला पण एकूणच अतिशय सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या ॲग्रेसिव्ह असणारा समाज दलित पॅन्थरच्या मागे उभा होता तरीही दलित पँथरचे दोन शकल होण्यामागे काही वेगळ्या शक्ती काम करत होत्या की वैचारिक भूमिकांमध्येच प्रश्न निर्माण झाला होता असं होतं की त्यावेळेला आम्ही देखील एक ब्रॉड भूमिका घेऊन चाललेलो होतो अनेक वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आमच्याबरोबर यायचे कम्युनिस्ट कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात आलेले होते आणि मग नाम ते जाहीरनामा नामदेव ढसाळने लिहिला ते जाहीरनामा जो लिहिला त्याने त्यावेळेला काही कम्युनिस्ट लोक त्याचे मित्र होते आणि त्यामुळं थोडाफार त्याच्यामध्ये वाक्य रचनेच्या बाबतीत वगैरे असा तो प्रभाव पडलेला होता त्या जाहीरनाम्यावर आणि त्यामुळं त्याचा त्या जाहीरनामा हा वादग्रस्त झाला मग त्याच्यानंतर आम्ही ज्या वेळेला राजा ढाले आणि नामदेव ढसाळ यांच्यात संवादच होईना त्यावेळेला आम्ही एक दोघांची बैठक बसवली त्यावेळेला राजा ढालेने सूचना केली होती की या जाहीरनाम्याला मी तळटिपा लिहितो म्हणून पण नामदेवने ती नाकारली आणि नामदेवच्या डोक्यामध्ये काहीतरी विशिष्ट गोष्टींचा एक खल चाललेला होता आणि त्याला तसे पाठीराखे होते आणि त्यामुळं म्हणजे नामदेवचा खरं कसं आहे की नामदेव कवी म्हणून खूप मोठा आहे म्हणजे आजच्या घडीला देखील एक मोठा कवी म्हणून मी मला त्याच्याविषयी फारच आदर आहे पण त्याचबरोबर तो वक्ता चांगला होता मराठी भाषेवरचा म्हणजे आपल्या म गावरान भाषेबरोबरच ते ज्या ज्या जे, जे काही शब्द तो योजायचा ज्या काही जुन्या म्हणी तो वापरायचा त्याचा एक चांगला परिणाम होत होता त्याच्या भाषणाचा चांगला परिणाम लोकांच्या होत होता एक चांगला ना नामदेव एक अभ्यासू पण होता वाचन होतं त्याचं वाचायचा नामदेव मी स्वतः बघितलेलं आहे काही पुस्तकं तो वाचत असतानाचा वाचायचा नामदेव परंतु नामदेवचं असं होतं की त्या लहरी असल्यासारखा थोडा होता म्हणजे एक गोष्ट त्याच्या आता डोक्यामध्ये आली थोड्या वेळानं दुसरी गोष्ट आली त्याच्यानंतर दोन चार दिवसांनी तिसरी गोष्ट आली असं त्याचं होत राहिलं आणि त्यामुळं तो पहिल्यांदा तसा जाहीरनामाच्या भा भानगडीत पडला त्या जाहीरनाम्यामुळं पॅनथरमध्ये फूट पडली अशा गोष्टी ज्या घडत गेल्या म्हणजे पॅन्थरचं जे काय होत गेलं तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती या गोष्टींचा परिणाम झालेला होता हे खरं आहे पण दोघांच्या आता तुम्ही म्हणालात की ढाले आणि ढसाळे यांच्यात समेट घडवण्याचा प्रयत्न झाला अशा काही बैठका झाल्या की ज्याच्यात वाद निर्माण झाल्या त्याच्या काही साक्षीदार तुम्ही होता तर त्या काही आठवणी नाही असं आमचं आमचं एक तर भेटणं हे सततच ता असायचं त्याच्यामध्ये वादच नाही अनेकदा असं आम्ही सातत्यानंच भेटत राहायचो जरी आमच्यात भांडणं होत तण्ण होत आज झालेली भांडणं दुसऱ्या दिवशी विसरून जायचो पण आम्ही भेटायचो अशा अनेकदा अनेकदा झालेलं आहे असं की राजा ढाले आणि नामदेव ढासाळ यांच्यात मतं मग मी जवी पवार आणि भाई संगारे आमच्या तिघांना हाच उद्योग होता की यांच्यामध्ये समन्वय कसा राहील हा समन्वय ठेवण्याचाच प्रयत्न आम्ही करीत राहिलेलो खरं तर रिपब्लिकन पक्षाच्या नेतृत्वाच्या निष्क्रियतेमुळं किंवा समाजाच्या उपयोगिता कमी झाल्यामुळं दलित सारख्या संघटनेचा उदय झाला दलित पॅंतर झाल्यानंतर पुढे भारतीय दलित पॅंतर म्हणून काम सुरू झालं पण त्यानंतरही रिपब्लिकन नेत्यांमध्ये फूट आणि समाजाचे प्रश्न ज्या टोकानं वर आणायला हवे होते त्या टोकानं वर आणले गेले नाहीत काय विचार करता या सगळ्या गॅपमध्ये पॅन्थर्सचा अंत आणि रिपब्लिकन पक्षाची आणि आज कसं बघता ह्या सगळ्याकडे ही गोष्ट खरी आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या उत्तर आयातीमध्ये जे जे खुले पत्र जे लिहिले त्याच्यावर आधारित रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्याची त्यांची इच्छा होती mm. आणि त्याला जातीपाती विरहित पक्ष तो असावा म्हणून त्यांनी रिपब्लिकन पक्ष हे नाव देखील त्यांनी स्वतः सुचवलेलं होतं mm. मग त्यांच्या महानिर्वाणोत्तर त्या त्या पक्षाची स्थापना झाली mm. सुरुवातीच्या काळामध्ये जे नेतृत्व ज्यांनी स्वतः बाबासाहेबांच्या बरोबर कामं केलेली आहेत अशा कार्यकर्त्यांचं नेतृत्व मिळालं तोपर्यंत तो रिपब्लिकन पक्ष खूप चांगला होता रिपब्लिकन पक्षाचे आमदार खासदार निवडून यायचे सहा खासदार त्यावेळेला दिल्लीमध्ये होते बाबा रिपब्लिकन पक्षाचे तर या सगळ्या गोष्टी होत्या पण त्याच्यानंतर मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे की तो जो मंदावत गेला पक्ष तो पुन्हा सावरला नाही म्हणजे दलित त्यांथेच्या दब सुद्धा तो सावरला नाही पक्ष आणि त्यामुळं झालं असं की नंतर कुठल्या एकतर पिढी नवीन पिढीतले लोक हे पॅन्थरमध्ये येत होते किंवा पॅन्थरमध्ये फाटाफोट झाल्यानंतर ते त्या पॅन्थरसारखी एखादी संघटना काढत होते किंवा आणखीन काहीतरी करत होते परंतु रिपब्लिकन पक्षात कोणी जात नव्हते आणि रिपब्लिकन पक्षाचं नेतृत्व देखील लयाला चा जात चाललेलं होतं तर त्यामुळं प एक ऐक्य झालं त्यावेळेला जे आम्ही सगळे एकत्र आलो त्याच्यानंतर कधी आम्ही एकत्र आलो नाही आणि आता तुमच्या लक्षात आलं असेल की रिपब्लिकन पक्षाचं पुन्हा नाव जे झालेलं आहे ते ज्या लोकांची तयारी या दलित पॅनथरच्या आसपास झालेली आहे दलित पॅनथरच्या प कार्यक्रमाच्या अंतर्गत झालेली आहे अशा लोकांच्याकडे रिपब्लिकन पक्षाचं नेतृत्व आलं आणि त्यावेळेला रिपब्लिकन पक्ष हा आज वाढताना आपल्याला दिसतो किंवा निदान एक राजकारणामधला आ, हयात असलेला पक्ष म्हणून तरी जो दिसतो hmm. तो त्यामुळे दिसतो म्हणजे आता जे आहे ते सगळे नवीन पिढीतलेच लोक रिपब्लिकन पक्षाचं नेतृत्व करत आहेत hmm. दलित पॅन्थरची प्रचंड अशी दहशत त्या काळात होती दलित पॅनथरमुळं मुख्य प्रवाहातल्या बलाढ्य नेत्यांनाही आप वेळ पडल्यास मागे हटावं लागत होतं अशा कुठल्या घटना घडल्या की दलित पॅन्थरचा एवढा दबदबा राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांपर्यंत पण होता त्याचं एक कारण होतं की मुळामध्ये ज्या आक्रमकपणे आम्ही लढत होतो मी काही घटना या ठिकाणी नोंदवतो की ज्या वेळेला मोरारजी देसाईंनी असं जाहीर केलं होतं मोरारजी देसाईंच्याकडं दादासाहेब त्यांच्या नेतृत्वाखाली काही शिष्टमंडळ गेलं होतं <laughs> काँग्रेसचं मला वाटतं आणि त्यांनी बौद्धांना सवलती द्याव्यात बौद्धांना सवलती नव्हत्या त्या काळात ए सीच्या ज्या सवलती होत्या त्या शेड्युलकास्टच्या सवलती या बौद्धांना मिळत नव्हत्या तर त्या बौद्धांना द्याव्यात असं ते एक निवेदन द्यायला गेले त्यावेळेला त्यांना मोरारजी देसाईंनी असं ठणकावून सांगितलं की तुम्हाला बौद्ध व्हायला कुणी सांगितलं त्यांच्याकडे जातो मी म्हणून hmm. तर ही गोष्ट ज्या वेळेला पे वर्तमानपत्रातून लोकांच्यामध्ये पसरली त्यावेळेला आम्ही फार अस्वस्थ झालो होतो आणि मग एकदा मोरारजी देसाईंचा दौरा मुंबईमध्ये होता त्या वेळेला आम्हाला त्यांचं नीट लोकेशन कळालं नाही परंतु ते मंत्रालयाच्या साईडला येत आहेत असं कळालेलं होतं सुमारे पाच पन्नासच्या वर तरुण आम्ही त्या ठिकाणी असे दबा धरून वेगवेगळ्या ठिकाणी उभा राहिलेलो होतो आणि ज्या वेळेला त्यांची गाडी आली त्यावेळेला त्या, त्या गाडीवर आम्ही जण तुटून पडलो होतो पोलिसांची धावाधाव झाली होती पण मोरारजी देसाईंना बाकी त्या हा धक्का समजलेला होता की बाबा हे कशामुळं झालेलं आहे काय ते आणि त्याच्यानंतर मग मोरारजी देसाई आल्यानं आमच्यावरती खटले भरले परंतु म मोरारजी देसाईत काय कोणीही म मंत्री केंद्रीय महा मुंबईत यायला लागला की आम्हा कार्यकर्त्यांना सगळ्यांना ते अटक करायचे पोलीस एक दिवसासाठी hmm. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकदा एक रेप केस झाली नागपूरच्या तिथे कुठे hmm. आणि त्या खासदारबाईने त्या आपल्यापैकी होत्या परंतु काँग्रेसमध्ये होत्या आणि त्यांनी चरणसिंगांचं जनता दलाचं सरकार होतं जनता पार्टीचं सरकार होतं चरण सिंग त्याच्यामध्ये गृहमंत्री होते एका बलात्कार झालेल्या बाईचे जे काही कपडे होते ते कपडे तिनं ते संसदेमध्ये आणले होते आणि ते चरण सिंगांच्या समोर ठेवले आणि तिनं म मोठ्या आवेशानं तिनं ते भाषण वगैरे केलेलं होतं चरण सिंगांनी हातातल्या काठीने ते, ते कपडे उडवून लावले होते तो भेटबकरी काबी खून होते असं म्हणून त्यांनी ते उडवून लावले होते मग त्यांना पण आम्ही आव्हान दिलं होतं आणि मग जवळजवळ आम्ही सुमारे पन्नास कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस त्यांची शिवाजी पार्कला जाहीर सभा लागली त्या सभेत त्या यांना धडा शिकवायचा असा आम्ही ठरवून कामाला लागलो आणि त्या सभेच्या ठिकाणी दुपारी बारा वाजल्यापासून आम्ही लोकांच्या जाऊन साध्या वेशातल्या आम्ही असे बसून राहिलो याची डिपार्टमेंटला माहिती होती त्यावेळेला काँग्रेसचं सरकार होतं सगळे पोलीस वगैरे साध्या वेशामध्ये येऊन आमच्या बाजूला बसायचे आमच्या मांड्यांच्यावर पाय ठेवून बसायचे परंतु त्यांनी आम्हाला कोणी काय अटकाव केला नाही आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला सभा सुरुवात झाली एक दोन वक्त्यांची भाषणं झाली आम्ही शांतपणाने ऐकली ज्या वेळेला चरणसिंग बोलायला उठले त्यावेळेला आमचं ठरल्याप्रमाणे आम्ही सर्वांनी उठून एक मोठ्या प्रकारे त्यांचा निषेध सुरुवात केला आणि आम्ही त्या स्टेजच्या तिथे जाऊन धडकलो त्यावेळेला आम्हाला इतका प्रचंड मार प्रत्येक कार्यकर्त्याला पडला कारण कमिशनर साहेबांनी मला स्वतःला देखील असं आवळून धरलं होतं आणि जो मारतोय त्याच्यापुढंच माझं थोवाड करत होते सगळं तो, तो तोंडावरती फ फटके बसत होते तर मार सगळ्यांनी खाल्ला पण बावीस मिनिटं आम्ही चरणसिंगांना खाली बसवलं आणि शेवटी ज्या वेळेला ते बोलायला उभे राहिले त्याही वेळेला आमचा धिंगाणा सुरुवात चाललेला होता त्यावेळेला ते असं म्हणाले की अगर मरना hmm. हे लोक मरणा चाहते तो मरणे दोय नाही तर हे अशा प्रकारची त्यांचा म्हणजे त्या त्यांचा तोल सुटला इथपर्यंत आणि दुसऱ्या दिवसाच्या वर्तमानपत्रात ही बातमी छापून आलेली होती की चरणसिंगांना बावीस मिनिटं खाली बसावं लागलं तर हे अशा प्रकारे हे पॅन्थरचा एक शौर्याचा भाग आहे असं मला वाटतं आम्ही ज्या ठिकाणी अत्याचार होतो त्या ठिकाणी आम्ही धावायचो एकदा मी आणि नामदेव ढसाळ पुण्याला दिके बेडेकरांचे चिरंजीव सुधीर बेडेकर यांच्याशी गप्पा मारत बसलो होतो आणि त्या दिवशी एका वर्तमानपत्रात आलेली बातमी आम्हाला सुधीर बेडेकरांनी दाखवली की बघा म्हणे हे म नगर जिल्ह्या नगरमध्ये त्या एक एका ठिकाणी अत्याचार झालेला आहे तर तुम्ही त्या ठिकाणी गेला पाहिजेत मग आम्ही नाम त्याला म्हटलं व आमच्याकडं जायला पैसे नाहीत काय गाडी नाही तो म्हणाला माझी स्कूटर घेऊन जा mm. त्याची स्कूटर आणि थोडेफार डिझेलला पैसे घेऊन आम्ही तिथून मी आणि नामदेव गेलो ते डायरेक्ट आम्ही संगमनेरला पोचलो mm. संगमनेरला गेल्यानंतर ज्या गावात तो अत्याचार झालेला होता तिथं आम्ही गेलो mm. आपल्या वस्तीमध्ये पहिल्यांदा गेलो तिथं ताबडतोब लोकांनी आम्हाला त्या बाईचं घर दाखवलं तिच्या घरी नेलं नामदेवने एक साडी चोळी असं विकत घेतलं होतं बाजारामध्ये त्या बाईच्या आम्ही पाया पडलो तिला ती साडी चोळी दिली आणि तिच्याकडून ती, ती सगळी माहिती घेतली तिला दिलासा दिला, दिला की आम्ही आरोपीला शिक्षा झाल्याशिवाय गप्प बसणार नाही म्हणून ज्या वेळेला आम्ही तिथून बाहेर आलो त्यावेळेला काही मराठी आमची वाट बघतच उभे होते त्यांनी आम्हाला सांगितलं पा पाटलाचा निरोप दिला की तुम्हाला बोलवलं आहे तिथे म्हणून आम्ही तिथं गेलो त्यांना भेटायला पण त्यांनी बिचाऱ्यांनी चर्चा चांगली केली की ते म्हणाले हे आमच्याच एका राखणदाराने केलेलं आहे आणि त्याची आम्ही तक्रार वगैरे हो सगळी केलेली आहे आम्ही म्हटलं ठीक आहे मग आम्ही पण तुम्हाला कॉपरेशन करू तुम्ही पण करा म्हटलं पण त्याला शिक्षा झाली पाहिजे ते बोलले त्याला मी तर सोडणार नाही पण त्याचबरोबर त्यांनी एक गोष्ट तिथे केली ते आम्ही ज्या आमच्याशी बोलत असताना त्यांनी त्याच्या मुलीला बोलवलं आणि तिला म्हणाले आण इकडं ते आता आम्हाला काय माहिती काय आण तिने आणून तो रिव्हॉल्वर त्यांच्या हातामध्ये दिला तो रिव्हॉल्वर त्यांनी आमच्या समोर कमरेला खोवला म्हणजे एक आमच्याविषयीची दहशत असेल म्हणा किंवा आम्हाला दहशत दाखवायची म्हणा हे जे असे प्रकार जे होते त्यावेळेला त्यांच्या घरातून निघाल्यानंतर आम्ही कसे बसे त्या पुण्या श पुण्याला आम्ही आलो नामदेवच्या गावाकडूनचा रस्ते त्याला माहिती होते त्यामुळं आम्ही त्या पुणे शहरामध्ये आलो तर अशा ठिकाणी जाणे किंवा इंदिरा गांधींचा देखील आम्ही त्या म पुण्यामध्ये एक मोठा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला त्या जा ये येत असताना राजभवनला जाण्याच्यासाठी म्हणून जो काय रस्ता होता त्या रस्त्यावरती आम्ही त्यांना निदर्शनं करायचं ठरवलं आणि आम्ही निदर्शनाला जमलो चांगले शे पाचशे लोकं जमले आणि त्याच्यामध्ये त्यावेळेला म जे महापौर होते दिवेकर म्हणून ते आमच्याशी संबंधित होते ते देखील तिथं होते त्या महा महापौरांचा तो म माणूस जो असतो तो, तो देखील होता त्याच्यात आणि पोलिसांनी इतकी विनंती केली होती की तुम्ही थ हे करू नका म्हणून पण ते धुडकावून आम्ही बोललो नाही म्हटलं आम्ही इथूनच का वसंतदादांनी स्टेटमेंट केलेलं होतं की जे कोणी रस्त्यावर येतील त्यांना असं हे करू वगैरे तर त्यांना वसंतदादांना पण हे आव्हान म्हणून आम्ही ते करत होतो परंतु आम्हाला म्हणजे आश्चर्य आनंद असा झाला की आम्ही इतक्या तोऱ्यात असताना एकाएकी पोलीस जरासे ढिले पडले त्यावेळेला आमच्या लक्षात आला आम्ही चौकशी केली तर पोलिसांनी सांगितलं की इंदिरा गांधींनी त्यांचा राजभवनला जाण्याचा मार्ग बदलला mm. आणि ते लांबच्या मार्गाने गेले mm. मग मा त्यावेळेला देखील आमचं कौतुक झालं पुणे शहरामध्ये सगळ्या आपल्या वस्त्यांच्यामध्ये की बाबा इंदिरा गांधीला देखील तिचा मार्ग बदलायला लावला mm. मग त्यावेळेला तर आम्ही अशी घोषणा केलेली होती की हा तर त्यांच्या गाडीच्या जाण्याचा मार्ग आम्ही बदलला त्यांचा राजकीय वैचारिक देखील मार्ग आम्ही त्यांना बदलायला लावू शकतो अशा प्रकारचं देखील केलेलं होतं तर या सगळ्या अशा घटना आहेत त्या घटनातून पॅनथरचं अस्तित्व आहे आत्ता रिपब्लिकन पक्षाचं तेवढा दबदबा दिसत नाही एकूण ओव्हरऑल मुख्य प्रवाहातल्या राजकारणामध्ये त्याचबरोबर दलित पॅनथरने शस्त्र वेळ पडल्यास हातात घ्यावं अशी भूमिका घेतली होती आक्रमक युवक आजही या सगळ्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत प्रश्नही तेवढे ज्वलंत आहेत मात्र नक्सलाईट मुवमेंटकडे न जाण्याचं कारण किंवा नक्सलाईट मुवमेंटकडे हा सगळा आक्रमक तरुण का गेला नाही किंवा जा तो जावा असा प्रयत्न अनेकांनी केला अनेकांनी त्याच्याशी नातं जोडण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही मोठ्या प्रमाणात नक्षलाईट मूवमेंटशी दलित पॅन्थरचा वारसा असणारा युवक गेलेला नाही ही गोष्ट अगदी खरी आहे की नक्षला नक्षलाईटच नव्हे तर जे काही या ठिकाणी वेगवेगळ्या जाती जमातींचे देखील काही असे गट उभे राहतात आक्रमकरीत्या काम करणारे असे गट उभे राहतात तर त्याचं स्वरूप कधीही आंबेडकरी चळवळीला आलं नाही त्याचं महत्त्वाचं कारण माझ्या मते की एक रोष जो आहे तो रोष आम्ही संघटित करून त्याच्यावरती आम्ही काम करायला सुरुवात केलेली होती म्हणजे घशाच्या शिरात आणून बोलायचं इथपर्यंत सगळं ठीक होतं परंतु कुठल्या तरी असं एक गुप्त मार्गाने काही करायचं वगैरे आता त्या काळामध्ये ज्या वेळेला मोठा संघर्ष झाला वरळीचा तर त्यावेळेला काही गोष्टी आम्ही देखील केलेल्या होत्या नाही असं नाही परंतु त्या तेवढ्याच पुरत्या मर्यादित राहिल्या त्याला आम्ही कार्यक्रमाचं स्वरूप दिलं नाही कधी किंवा त्याच्यासाठी आम्ही म्हणून कार्यकर्ते बांधले नाही त्याचा परिणाम असा झाला की आज या ठिकाणी रिपब्लिकन पक्षामध्ये लोक काम करतात किंवा काम करता रिपब्लिकन चळवळीचं काम करतात तुम्ही म्हणता त्याप्रमाणे रिपब्लिकन पक्षाचा प्रभाव राहिलेला नाही परंतु ही एक वेगळी चर्चा होईल तो का राहिला नाही ही वेगळी चर्चा होईल आज ती चर्चा मी तरी करू शकत नाही कारण मी एका मोठ्या रिपब्लिकन पक्षाच्या गटाचा मी राष्ट्रीय सरचिटणीस आहे त्यामुळं मी काय आता ती चर्चा करू शकत नाही परंतु आ, हे एक आता व्हायला पाहिजे किंवा रिपब्लिकन पक्षाकडं देखील आता लोकांनी एका चांगल्या जाणिवेतून बघितलं पाहिजे आज असं झालेलं आहे थोडंसं की आपण व्यापक भूमिका घेण्याच्या नादामध्ये व्यापक राजकारणाची देखील भूमिका घ्यायला लागली आणि त्यामुळं जो उठतो तो मी भीमवाला आहे म्हणतो काँग्रेसमध्ये जातो मी बाबासाहेबांचा आहे म्हणतो भाजपामध्ये जातो तर अशा प्रकारे आणि राजरोसपणे ते निवडून देखील येतात वावरतात देखील तर या गोष्टींचा समाजाने विचार केला पाहिजे की कुठूनही निवडून या ही भूमिका आपली राहिली नाही hmm. एका विशिष्ट तत्त्व तत्वज्ञानावरती आपल्याला निवडून यायचं आहे एका विशिष्ट भूमिकेवरती निवडून यायचं hmm. आहे आणि त्यामुळं राजकीय भूमिका जी काय आज रिपब्लिकन पक्ष घेत असतो तर hmm. त्याच्याकडे तरी लोकांनी नीट बघावं असं मला वाटतं धन्यवाद हे होते अविनाश महातेकर आणि दलित पॅनथरमधले सक्रिय असे नेते मात्र भवि या काळामध्ये सध्या अनेक वेगवेगळ्या वेग माध्यमातून ज्वलंत प्रश्न निर्माण झालेले आहेत दलित समाजासमोरचे प्रश्न आहेत तरीही आक्रमकपणे अशी संघटना उभी आता राहत नाही कारण त्याला वेगळ्या जाणीवेतून रिपब्लिकन पक्ष काम करतो आहे असं त्यांचं म्हणणं आहे मात्र एक आहे की दलित पॅनथरने इथल्या ज सामान्य माणसाला ज्याला आवाज नव्हता त्याला आवाज देण्याचा काम केलं आणि त्यामुळंच इथल्या गावकुसाभरच्या माणसांना काही प्रमाणात न्याय मिळाला हेही तितकंच सत्य आहे रणधीर कांबळे ऑनलाईन पुढारी मुंबई